सध्या धोंड्याचा महिना अर्थात अधिक महिना असल्यानं सगळीकडे जावाई बापूंची कौतुकं सुरू आहेत. अहमदनगरमध्ये रंगलेला असाच एक जावाई बापूंचा कौतुक सोहळा पाहूयात. काय वैशिष्ट्य होतं या कौतुक सोहळ्याचं? हा सगळा थाटमाट, ही सरबराई आणि ही पक्वानं खास जावई बापूंसाठी. तीन वर्षांनी धोंड्याचा महिना आलाय म्हणून सध्या घरोघरी गावोगावी जावयांची नुसती चंगळ सुरू आहे. असाच हा नगरमधला जावयांचा कौतुक सोहळा नगरमधल्या श्री क्षेत्र आगडगावमधल्या काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचा हा खास अधिक महिन्याचा उपक्रम. गावच्या सगळ्या जावयांना एकत्र बोलावलं जातं आणि त्यांच्यासाठी या खास पंक्तीचं आयोजन केलं जातं. कणकेत पुरण घालून तळलेला धोंडा, शिरा, आमरस, भाकरी, ठेचा असा एकदम जंगी बेत असतो. अधिक मासाच्या महिन्यामध्ये जावयाला धोंडे घालतात आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की जे सर्व येणारे आहेत ते या आपल्या काळभैरवनाथाचे भक्त आहेत आणि यांनासुद्धा जावयासारखेच सर्वांना धोंडे घालावेत या उद्देशाने आजच्या रविवारी आम्ही अन्नदान सर्वश्रेष्ठदान यामध्ये बाजरीची भाकरी, आमटे, कांदा, लिंबू भात, हिरव्या मिरीचा ठेचा, त्याचबरोबर अन्नदाते जे आहेत त्यांना धोंडेही खायला द्यावेत आणि या उद्देशाने धोंड्याचं नियोजन आज या काळभैरवनाथ देवस्थानजवळ केलं होतं. आडगावात आमटी भाकरीचा नैवेद्य प्रसाद म्हणून दिला जातो. गावच्या या उपक्रमामुळे गावातल्या सगळ्या सासऱ्यांचा जावयांच्या भोजनावरचा खर्च वाचतो आणि या निमित्तानं गावच्या सगळ्या माहेरवाशिणी जावई एकत्र येतात. धोंड्याच्या कार्यक्रमाला अनेक प्रकारचे जावयांनी या ठिकाणी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे की हा जो प्रसाद आहे की प्रसादामध्ये थोडासा बदल करून आम्ही जो जावयांना धोंडा खाऊ घातला त्या धोंड्यात त्या ठिकाणी गावरान तूप, त्याचबरोबर द्रोणामध्ये आम्ही गुळवणी दिलेलं आहे आणि ते घेतल्यानंतर भक्तगण या ठिकाणी त्यांचा आस्वाद घेताना मनमुराद त्यांनी या ठिकाणी यांचं कौतुक केलेलं आहे. आगळगाव मधल्या या जावयांच्या जत्रेला उत्तम प्रतिसाद मिळतो. या गावचे सगळेच जावई 3 वर्षांनी येणाऱ्या या दिवसाची आवर्जून वाट पाहतात. आमरसपुरी, ठेचा भाकरी, पूर्णाचे धोंडे, त्याच्याबरोबर शिरा अशा सगळ्यावर मनसोक्त ताव मारून या गावचे जावई बापू एकदम खुश होऊन जातात. मकरंद खोडके, झी मीडिया, अहमदनगर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.